हॅलो, आज खूपच सुंदर वेदर आहे मिशिगनमध्ये. आत्ता 19 डिग्री सेल्शियस आहे, तर मी ठरवलं आज आपण आपली बाईक घेऊन माझ्या फेवरेट ठिकाणी मी आज यायचं ठरवलं. ॲन आर्बरमध्ये माझी फेवरेट जागा आहे, ह्याला आर्गो पार्क असं म्हणतात. आणि इथे आपण ऐकू शकतोय मस्त पाण्याचा आवाज येतो आहे, कारण एकदम इकडे एक नदी आहे. आता ह्या ब्रिजवरनं उभी राहून मी तुम्हाला दाखवते. लोकं पण आज एकदम इकडे समरच्या मूडमध्ये आलेले आहेत. ह्याला म्हणतात प्ले बोट, म्हणजे आपली जी कायक असते जी नॉर्मली दोन लोकं वापरतात, ते एकच माणूस जर करेल आणि एकदम जरा स्पोर्टी व्हर्जन, तर त्याला असं प्ले बोट म्हणतात. ते करता इथे लोकं. सूर्य बघा केवढा मस्त एकदम ब्राईट शाईन करतो आहे. ह्या बाजूला पण इकडे नदी आहे. आता फॉल संपत आल्यामुळे आणि थंडी सुरू व्हायला लागल्यामुळे आपण बघू शकतो सगळे जी पानं आहेत झाडांवरती ती ऑलमोस्ट पडलेली आहेत. आणि परवा तिकडे बर्फ पडलेला आहे. पण मिशिगनचं वेदर केवढं जास्त बदलतं पटापट हे तुम्हाला मी आज दाखवते, कारण परवाच बर्फ पडलेला असून आज अगदी एकदम समरसारखं सनी आहे. आणि आज थोडी पाण्याच्या जवळ जाते आहे, म्हणजे तुम्हाला दिसेल किती सुंदर आहे, स्वच्छ आणि किती जवळ आहे आपलं सगळं पाणी. हे पूर्ण समर मी इथे नेहमी यायचे, ऑलमोस्ट रोजच. आणि अगदी दूरपर्यंत हे पसरलेलं आहे पार्क आणि पाणीसुद्धा. आता मी सायकलिंग करता करता तुम्हाला दाखवते कसं दिसतंय मस्त. आज भरपूर लोक इकडे सायकलिंग करायला, वॉकिंग करायला अशी बाहेर निघालेली आहेत. आणि ह्या रस्त्याच्या टोकाला डॅम आहे एक, ते पण एकदम छोटूसा डॅम आहे, पण पाणी भरपूर जेव्हा भरतं तेव्हा एकदम असं आपल्याला जवळून पाणी दिसतं डॅमच्या काठोकाठ भरलेलं. ते आज मी तुम्हाला दाखवते कसं आहे. आता इकडे म्हणालेत की चालायचं आहे, आपण सायकल नाही करायचं आहे, तर आपण चालायला सुरुवात केली आहे. आणि इथे मस्त जो डॅमचा ब्रिज आहे तो दिसतोय आपल्याला. आता मी तुम्हाला दाखवते की पाणी किती भरलेलं आहे ह्या डॅममध्ये. हे बघा एकदम जवळ येणं. आज मस्त मिशिगनचा फॉलमध्ये अचानक आलेल्या सनी वेदरमध्ये मी तुम्हाला माझ्या फेवरेट ठिकाणी घेऊन आले आणि आजूबाजूला सगळं दाखवलं. तर पाहत रहा मिशिगनची मुलगी आणि आपण पुन्हा भेटूया.